ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील त्याच्यावरती देखरेख करणार आहे. जे कोणी समाजकंटक या गणेशोत्सव दरम्यान शांतता सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता आहे त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जाणार आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता, रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा न करता, तसंच जातीय व धार्मिक सलोख्याला बाधा न आणता सर्वांनी या गणेश उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे. मर्यादाचं कुठं उल्लंघन होणार नाही याची काळजी करावी. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार. या वर्षीचा गणेशोत्सव दिनांक 19 सप्टेंबर 2023 ते दिनांक 28 सप्टेंबर 2023 या दरम्यान साजरा केला जाणार आहे. या मुदतीत तासगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या 69 गावामध्ये तसंच तासगाव गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली जाते. या गणेशोत्सवाच्या दरम्यान गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ज्या काही खबरदारी घ्यायची आहे त्या अनुषंगानं दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी तासगाव पोलीस ठाणे येथे सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये गणेशोत्सव साजरा करत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता, रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा न करता, तसंच जातीय व धार्मिक सलोख्याला बाधा न आणता सर्वांनी या गणेश उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे या प्रकारच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तासगाव शहरामध्ये असणारं गणपती देवस्थान हे देखील मोठं प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या देवस्थानाचा 1.5 दिवसाचा मानाचा गणपतीचं विसर्जन देखील मोठ्या थाटामाटात यावर्षी दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. या उत्सवाच्या वेळी तासगाव शहरामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी सुमारे 1.5 ते 2 लाख भाविक येत असतात. या भाविकांच्या या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या या कोणत्याही अडचणी अडेअडचणी येऊ नये या अनुषंगानं, तसेच रहदारीचं कोणताही अडथळा त्या ठिकाणी होऊ नये या अनुषंगानं यावर्षी दरवर्षीप्रमाणे ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात येणार आहे, पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती बाहेरून आपल्याकडे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी येणार आहे. यावर्षी आपण या 1.5 दिवसाच्या गणपती उत्सवाचा विसर्जनाच्या सोहळ्याचं ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील त्याच्यावरती देखरेख करणार आहे. पोलीस प्रशासनातर्फे मी तासगाव तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना ही विनंती करतो, आवाहन करतो की यावर्षीचा गणेशोत्सव हा आपण सर्वांनी साजरा करत असताना या उत्सवादरम्यान समाजोपयोगी कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करावं. विनाकारण त्या ठिकाणी पैशाची उधळण होणार नाही आणि जे काही गणेशोत्सव मंडळाचे वर्गणीतून जमा होणारे पैसे असतील ते सामाजिक उपक्रमामध्ये वापरले जाऊन त्यातून लोककल्याण होईल या अनुषंगानं सर्वांनी या ठिकाणी सहभाग करायचा आहे आणि कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी कोणाच्या हातून घडू नये यासाठी देखील आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. जे कोणी समाजकंटक या गणेशोत्सव दरम्यान शांतता सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता आहे त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जाणार आहेत आणि त्यातून काही लोक जर या उत्सवादरम्यान काही अनुचित करतील तर त्यांच्यावरतीही कायद्याप्रमाणे योग्य ती कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. मी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्व तासगाव तालुक्यातील भाविकांना, गणपती उत्सव मंडळांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार. मी पृथ्वीराज पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक तासगाव नगर परिषद. सर्वप्रथम 244 रथोत्सवाला आणि गणेश उत्सवानिमित्त सर्व भाविकांचं तासगाव शहरामध्ये सहर्ष स्वागत करतो. या रथोत्सवाला जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे
त्या अनुषंगाने शहरामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख भाविकांचं त्या काळात या परिसरामध्ये त्यांची सर्वांची उपलब्धता असते. यासाठी गेले 8 ते 10 दिवस नगरपालिका प्रशासन अविरत मेहनत घेत आहे. यामध्ये रथाचा मार्ग सुस्थितीत करणं असू दे, या शहराची मूळ गावाची स्वच्छता असू दे, औषध फवारणी असू दे किंवा भाविकांना येणाऱ्या अडचणीचा मुकाबला करणे असू दे, युद्ध पातळीवर सर्व तयारी गेल्या 8 दिवसापासून आम्ही करत आहेत. जवळपास 18 किंवा 19 तारखेला या परिसरातून सर्व कामं पूर्ण करून आम्ही बाहेर पडू. याबाबत आपल्या कुणाच्याही काही शंका कुशंका असतील किंवा अडचणी असतील तर नगरपालिका प्रशासक म्हणून आपण माझ्याशी वैयक्तिक संपर्क करू शकता. हा रथोत्सव 244वा ऐतिहासिक होणार आहे. यासाठी सर्व भाविकांनी आनंदानं उत्साहानं हा सण साजरा करताना मर्यादाचं कुठं उल्लंघन होणार नाही याची काळजी करावी. नगरपरिषद प्रशासन हा उत्सव साजरा करताना 24 तास अविरत आपल्यासाठी कार्यरत असणार आहे, त्यामुळं प्रशासनाला कुठे अडचणी होणार नाहीत. या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्नशील राहूया. परत एकदा सर्व भाविकांना रथोत्सवाच्या आणि गणपतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.